राष्ट्रीय महामार्ग RTO कार्यालयामार्फत टू व्हीलरचं पासिंग कॅम्प घेण्यात आलं. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना एक दिवसामध्ये पासिंग करून दिल्यामुळं अनेकांनी याचा लाभ घेतला आहे. या कॅम्पमुळे ग्राहकांची धावपळ कमी झाली आहे. यामुळे एजंटचा त्रास कमी झाल्याचा आणि वारंवार चक्रा मारण्याचा त्रास कमी झाला अशा प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिल्यात. आणि एका दिवसात सर्वांची ओळख मिळाली. ज्या ज्या ठिकाणी जर थांबलं, प्रत्येक शोरूमला येऊन जर असं केलं तर खूप म्हणजे पुढे एक वर्दळीची आणि गर्दीची होणार असतं. आणि असंच तर आठवड्याला राबवलं पाहिजे. सर्व जे शोरूमवाले आहेत, म्हणजे फोरव्हीलर असेल, फोरव्हीलरवाले असून ते मी अशाच पद्धतीनं राबवलं पाहिजे. आठवड्यामधून प्रत्येक शोरूमला हा कॅम्प घेण्यात येतो. याविषयी RTO इन्स्पेक्टर RS पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. चार शोरूमला जाऊन भेटी दिल्या. त्याच्यानंतर प्रत्येक शोरूममध्ये जेवढ्या गाड्या आहेत रजिस्ट्रेशनसाठी सर्व वाहनांची तपासणी केली. आणि त्यानंतर मग लोकांचं जे काम आहे वाहन नोंदणीचं ते लवकर आणि वेळेवर व्हावं, यामुळं आणि वेळेची बचत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातले लोक आणि शहरातले लोक जवळजवळ 350 जवळपास वाहन नोंदणी झालेली. आतापर्यंत श्रीरामपूर विभागामध्ये दर आठवड्याला दर बुधवारी आपल्या संगमनेरमध्ये जेवढे डीलर आहेत सर्व डीलरकडे जाऊन त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. त्यानंतर तुम्ही काय करता? करून सर्व पेपर ऑफिसला सादर केले जातात आणि त्यामुळे लोकांची वेळेची बचत होते. या कॅम्पमुळे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली आहे. आणि सर्व नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असं आवाहनही केलं आहे. सी न्यूज मराठीसाठी वासुदेव गायके, समनापूर.